आपण संस्थेमार्फत असे टॅब आत्ता सध्या कोविडच्या काळात दिलेलं आहे. ऑनलाईन शिक्षण जिथं पोहोचू शकत नाही तिथं ऑफलाईन शिक्षणाची गरज आहे, तिथे आपण हे टॅब दिले. त्याच्यामध्ये आपण फील्डवर गेल्यानंतर सुद्धा पेशंटला सांगत असतो की बाळाला लसीकरण करा, परंतु कुठलं लसीकरण कशाचं आहे हे जर महत्वाचा मुद्दा आपण पटवून दिला. सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा खूप मोठा अनुभव आम्हा सर्वांना मिळत आहे आणि यासाठी आमच्या संस्थेचे मानद सचिव डॉक्टर माधव साठे यांच्याकडून आम्हाला नेहमीच प्रेरणा देण्यात येते, मार्गदर्शन करण्यात येतं. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजचा व्हिडिओ एकदम वेगळा आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज अशा एका संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत जी खेड तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यामध्ये पूर्ण झोकून देऊन काम करत असते. तर मित्रांनो, या संस्थेचं नाव मुंबई माता बाल संगोपन केंद्र राजगुरुनगर असं आहे. या संस्थेमार्फत आदिवासी पट्ट्यामधील ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळांसाठी सौर ऊर्जा, ई लर्निंग, संगणक, शाळेतील विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार, त्याचबरोबर सायकल वाटप, शाळांची दुरुस्ती इत्यादी कामं केली जातात. त्याचबरोबर संस्थेचं राजगुरुनगर शहरामध्ये अद्ययावत आणि सुसज्ज असं हॉस्पिटल आहे जेथून आरोग्य सुविधा दिल्या जातात. त्याचबरोबर आदिवासी भागांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये संस्थेमार्फत आरोग्याचे कॅम्प घेऊन तिथेही आरोग्य सुविधा दिल्या जातात. त्याच्याबरोबर ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी शिवण क्लास असेल, मेहंदी क्लास असेल, रांगोळी असेल इत्यादी क्लास घेतले जातात. संस्थेकडनं माझ्याकडे सुद्धा एक जबाबदारी दिलेली आहे. आपण तयार केलेली जी मशीन आहे ही मशीन आपण आदिवासी भागांमध्ये जे बचत गट आहेत त्या बचत गटांना ही संस्था मशीन माझ्याकडनं खरेदी करून त्या बचत गटांना देणार आहे. तर या बचत गटांना मार्गदर्शन करून त्यांचा व्यवसाय बसवून देण्याची जबाबदारी संस्थेने माझ्यावर दिलेली आहे. तर या संस्थेचं काम कसं चालतं हे आपण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडनंच ऐकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. नमस्कार, मी शर्मिला सांगता. मी मुंबई माता बाल संगोपन संस्था राजगुरुनगर येथे कोऑर्डिनेटर म्हणून सध्या काम पाहत आहे. सुरुवातीला मी माझ्या संस्थेची ओळख करून देते. माझ्या संस्थेची स्थापना 1919 साली झाली, परंतु आमच्या राजगुरुनगर ब्रँचची स्थापना 1942 साली झाली. त्यावेळी राजगुरुनगरमध्ये कुठलीही मॅटर्निटीची सोय नसताना संस्थेने 1942 मॅटर्निटी होम इथे चालू केले आणि आता त्या मॅटर्निटी होमला जवळजवळ 80 पूर्ण होत आहेत. आत्ता सध्या आमच्या संस्थेचे बोर्ड ऑफ ट्रस्टीज, त्याच्यामध्ये आमच्या संस्थेचे चेअरमन आहेत मिस्टर जुलियो रिबेरो, ते माजी पोलीस महानिरीक्षक होते. तसेच व्हाईस चेअरमन आहेत डॉक्टर डॉली गुरुबक्षाणी, मिस्टर पारस गुंदेचा, मिसेस माया शहाणी, जॉईंट ऑनररी ट्रस्टीज ट्रेझरर्स आहेत मिसेस अंजली लाड, डॉक्टर शैलजा तेलंग, आणि जॉईंट ऑनररी सेक्रेटरी आहेत डॉक्टर माधव एन साठे अँड डॉक्टर नवनीत शहा. तर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सध्या आमच्या संस्थेचं काम चालू आहे. संस्थेतील राजगुरुनगर या शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम इथे केलं जातं. हॉस्पिटलमध्ये आमच्या सध्या महिन्याला 70-80 डिलिव्हरीज असतात. तसेच राजगुरुनगरला जवळजवळ 12 एक ग्रामीण विकास प्रकल्प म्हणून एक प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याच्या अंतर्गतही वेगवेगळी कामं सध्या खेड तालुक्यामध्ये केली जात आहेत. आमची जवळजवळ 25 लोकांची टीम आहे हॉस्पिटलकडे. आमच्या राजगुरुनगरच्या ग्रामीण विकास प्रकल्पामध्ये 6-7 लोक आम्ही काम पाहतो. आमच्या 2 गाड्या आहेत ज्या व्हिजिटला जातात. व्हिजिटच्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे आरोग्य क्षेत्रामध्ये काम केलं जातं. एका गाडीद्वारे आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील काम करत आहोत. तर
आरोग्य क्षेत्रातलं म्हणाल तर संस्थेचे गेले 80 वर्षापासून अद्ययावत असं प्रसूती रुग्णालय आहे. खेड तालुक्यातील सर्वात सुरुवातीला सुरू झालेलं आणि आत्ताही निरंतर सेवा देत असलेलं हे एक आमचं अद्ययावत रुग्णालय. आम्ही कोविडच्या काळामध्येही अगदी छान पद्धतीने चालू ठेवलं. तसेच आमच्या संस्थेमार्फत जी काही आमची व्हॅन बाहेर जाते त्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांना लांबून इथपर्यंत येऊन जी काय आरोग्याची सोय तिथे उपलब्ध नसते म्हणून इथे येऊन त्यांना त्यांच्या आरोग्य सेवा घ्याव्या लागतात. तर ते इतकं शक्य नसल्यामुळे इतकं लांबून येणं इथपर्यंत शक्य नसल्यामुळे आमची जी काय रुग्णवाहिका तिथे जाते त्याद्वारे तिथे त्यांचे चेकअप केले जाते, त्यांना औषधांचे वाटप केले जाते, त्यामुळे त्यांचा इथे येण्या जाण्याचा खर्च वाचतो आणि वेळही वाचतो. तसेच आमच्या संस्थेमार्फत दरवर्षी दर महिन्याला 2-2 असे हेल्थ कॅम्प घेतले जातात ज्याद्वारे महिलांचे महिलांचे आरोग्य तपासणी असेल, लहान मुलांचे आरोग्य तपासणी असेल, तसेच वृद्धांचे आरोग्य तपासणी असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींची तपासणी आमच्या या कॅम्प्सद्वारे केली जाते. त्याचाही बराचसा उपयोग ग्रामीण भागातील लोकांना होताना दिसत आहे. किशोरवयीन मुलींसाठी शाळेमध्ये लेक्चर घेतलं जातं ज्याची जबाबदारी आमच्या सिस्टर सुर्वे ह्या पार पाडतात. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्येही संस्था विविध स्तरावर काम करत आहे. जसे की कोरोना पार्श्वभूमीवर जे आत्ता जग डिजिटलकडे वळलेले असताना संस्थेने याचा विचार जवळजवळ 8 वर्षांपूर्वीच केला आणि आत्ता संस्थेमार्फत 405 शाळांमध्ये ई लर्निंग संच बसवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर हे ई लर्निंग संच व्यवस्थित चालावेत यासाठी विजेचा प्रश्न बऱ्याच शाळांमध्ये भेडसावत होता आणि हे आमच्या लक्षात आल्यानंतर संस्थेने जवळजवळ 332 शाळांमध्ये सोलर युनिट बसवून दिले, त्यामुळे विजेचा आणि विजेचा प्रश्न तर सुटलाच आणि त्याच्यामुळे येणाऱ्या मोठ्या बिलाचाही प्रश्न संस्थेमार्फत सोडवण्यात आलेला आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे आणि त्यांना संगणकाच्या त्यांच्यामध्ये संगणकाची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्थेने जवळजवळ 50-60 शाळांमध्ये 2300 मुलांना बेसिक शिक्षण कम्प्युटरचे शिक्षण एका आदिवासी मुलाच्या मार्फतच देण्यात आले ज्याचं ट्रेनिंग संस्थेमार्फत इथे घेण्यात आलं आणि त्यानंतर त्या मुलाने जाऊन त्याच्याच शाळांमध्ये जाऊन 2300 मुलांना जवळजवळ कम्प्युटरचं बेसिक नॉलेज देण्यात आलेलं आहे. 1000 आदिवासी मुलांना दरवर्षी संस्थेकडून पूरक पोषक आहाराचे वाटप केले जाते. तसेच शाळेपासून लांब राहणाऱ्या मुलांची जाण्याची किंवा मुलींची जाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थेने 120 मुलांना सायकलचे वाटप केलेले आहे. मुलांना शाळेमध्ये येण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांना शाळेमध्ये आनंद मिळावा, शिक्षण घेताना त्यांना उत्साह वाटावा यासाठी संस्थेने 38 शाळांमध्ये प्लेग्राऊंड तयार करून दिले ज्याच्यामध्ये एक नवीन प्रकारची टायरची खेळणी संस्थेने बसवून दिलेली आहे. विज्ञान क्षेत्रामध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे राहू नये यासाठी जवळजवळ 8 शाळांना सायन्सचे मटेरियल वाटप करण्यात आलेले आहे. 25 आदिवासी शाळांची दुरुस्ती व सुशोभीकरण संस्थेकडून करण्यात आलेले आहे. याचा मुलांच्या शिक्षणावर एक चांगला प्रभाव पडताना दिसत आहे. वाकडवाडी ठाकरवाडीमध्ये अंगणवाडी अभावी 20 मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते, त्यासाठी संस्थेने 2020 एक अंगणवाडी सुरू केली ज्याच्यामुळे आता तेथील मुलांचे शिक्षण सुकर झालेले दिसून येत आहे. गेली 6 वर्षे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन संस्थेमार्फत भरविण्यात येत आहे. असे भरीव आणि अजूनही छोटे मोठे बरेचसे प्रकल्प संस्थेकडून केले जातात. संस्थेने 25 कम्प्युटरची संगणक लॅब संस्थेची 25 कम्प्युटरची संगणक लॅब ज्याच्यामध्ये MSID टॅलीसारखे बेसिक कोर्सेस संस्थेमार्फत शिकवले जातात.
संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत समाजातील सर्व स्तरावरील महिलांच्या मानसिक व आर्थिक सबलीकरणासाठी वेगवेगळे कोर्सेस संस्थेमार्फत राबवले जातात, ज्याच्यामध्ये शिवण क्लास असेल, मेहंदी, रांगोळी, संगणक प्रशिक्षण, तसेच महत्त्वाचे म्हणजे नर्सिंग प्रशिक्षण, ज्याच्यामध्ये एक वर्षांचा महिलांना किंवा मुलींना 100% नोकरीची खात्री करून देणारा कोर्स शिकवला जातो. तसेच 3 गावांमध्ये आदिवासी गावांमध्ये पाणी योजना संस्थेमार्फत राबवण्यात आलेली आहे आणि तिथे विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी एका गावातील विहिरीवर सोलर युनिट बसवून देऊन विजेचा प्रश्न सोडवून बरोबर पाण्याचाही प्रश्न संस्थेने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून सतत कार्यरत असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा खूप मोठा अनुभव आम्हा सर्वांना मिळत आहे आणि यासाठी आमच्या संस्थेचे मानद सचिव डॉक्टर माधव साठे यांच्याकडून आम्हाला नेहमीच प्रेरणा देण्यात येते, मार्गदर्शन करण्यात येतं आणि वेळोवेळी प्रोत्साहन आम्हाला त्यांच्याकडून मिळतं. त्याच्यामुळे या कामामध्ये आम्हाला उत्साह वाढतो आणि वेगवेगळी काम करण्याची आम्हालाही स्फूर्ती मिळते. धन्यवाद. नमस्कार, मी स्वाती शिंदे, मुंबई मातबाल संगोपन संस्थेमध्ये समन्वयक या पदावर काम करत आहे. मी 2015 संस्थेत जॉईन झाले. संस्थेत जॉईन झाल्यापासून ई लर्निंगचा फॉलोअप, सोलरचा फॉलोअप, तसेच शाळांचे काही दुरुस्तीची कामं आहेत का, एखादा डोनर आला तर त्यांना जी कामं झालेली ती दाखवणे, मग त्यांच्याकडून डोनेशन कशा पद्धतीने मिळू शकतं याच्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करणे, परत आमचा न्यूट्रिशन सपोर्ट हा एक प्रोग्राम असतो त्याच्यासाठी आमचे मांजरे मामा दर सोमवारी शिक्षकांना खाऊ त्यांना बॉक्समध्ये भरून देतात. ते शिक्षक दर सोमवारी संस्थेतून घेऊन शाळेत मुलांना वाटप करतात. शिक्षकांमुळे आमचा हा का आणि मांजरे मामांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम गेली 3 वर्ष न थांबता चालू आहे. एका विद्यार्थ्यामागे त्याचा संस्था 5 रुपये खर्च करते. अशाच पद्धतीचा आमचं म्हणजे कोणताही कार्यक्रम आम्ही करताना त्याला लोकसहभाग घेतो, सोलर असेल, ई लर्निंग असेल, कमीत कमी लोकसहभाग, कारण की ती वस्तू ती गावाला आपली वाटावी, शाळेला आपली वाटावी यासाठी थोडासा लोकसहभाग असतो. अशाच पद्धतीचा आमचं जवळजवळ खेड तालुक्यातल्या ई लर्निंग आणि सोलरनी शाळा समृद्ध होत चालल्या आहे. आता आमचा फोकस अंगणवाड्यांना राहणार आहे, खेड तालुक्यातील आता अंगणवाड्यांना आम्ही अशाच पद्धतीची कामं करण्याचा भविष्यात विचार आहे आणि आता तो त्याचा सर्वे चालू आहे की त्या अंगणवाड्यांना कोणत्या गरजा आहेत आणि त्यानुसार आता आम्ही अंगणवाड्यांसाठी प्रोजेक्ट राबवणार आहे. तर आत्तापर्यंत शाळांची काही पडलेल्या शाळा असतील त्याची दुरुस्ती करून दिलेली, काही विद्यार्थ्यांसाठी आम्ही वर्कशॉप अरेंज केलेले स्पोकन इंग्लिशचे, ग्रामरचे, चित्रकला, डान्स या पद्धतीचे आम्ही विद्यार्थ्यांसाठी क्लासेसही ऑनलाईन घेतले. या कोविडच्या काळात प्रत्यक्ष काही घेता येत नाही तर आम्ही ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेतले. तशाच पद्धतीने दरवर्षी संस्थेचा समर कॅम्प असतो वर्षातून एकदा, तर तोही आम्ही त्याला जवळजवळ 500 विद्यार्थी त्या समर कॅम्पला जॉईन होतात. आमचं अल्प किमतीमध्ये हॉस्पिटल पण चालतं. गरोदर मातांची व्यवस्थित काळजी करून घेऊन डिलिव्हरी केली जाते आणि आमच्याकडे सॅनिटरी पॅडचं एक युनिट चालतं, ते आम्ही त्याच्यावर पण एक महिला कामगार म्हणून ठेवलेली आहे आणि ती स्वतः तिथे सॅनिटरी पॅड स्वतः बनवते आणि तेच सॅनिटरी पॅड आम्ही आमच्या हॉस्पिटलसाठी विकत घेतो. तसेच किशोर विकासचं लेक्चर असं तिथं कमी पैशामध्ये मुलींना सॅनिटरी पॅड देतो. एकदम बचत गट पण संस्थेने स्थापन केले आहे. नुसतं बचत गट स्थापन करणे हा संस्थेचा उद्देश नसून बचत गटातील महिलांना सबल कसं बनवणे हा संस्थेचा फोकस असल्यामुळे आपण एक ठाकरवाडीतीलच रितेश शिंदे जो मुलगा आहे त्यांनी स्वतः बनवलेली कुक्कुटपालनाची मशीन ती त्याचा डेमो स्वतः रितेश शिंदे आपल्या संस्थेला मदतीला येऊन त्याच्या सहकार्याने आपण ती गावागावांमध्ये घेऊन जातो व महिलांना त्याचं ट्रेनिंग दिलं जातो. 21 दिवसात जी अंडी ठेवलेली असतात ती उगवतात आणि त्याच्यानंतर 5 महिन्यानंतर महिलांना त्याच्यातून अंड्या म्हणजे अंडी कोंबडी अंडी द्यायला लागल्यावर त्याच्यातून इन्कम सोर्स चालू होतं. महिला त्या अंडी म्हणून विकू शकतात किंवा जी पिल्लं जी आहेत ती साधारणतः 60 रुपयाला विकली जातात
नाही तर अंडी विक 10 रुपयाला अंड्यांचा रेट आहे, त्याप्रमाणे महिलांना उपजीविकेसाठी आर्थिक पाठबळ मिळू शकतं. महिला जी अंडी उगवणार आहे ती संस्था महिलांकडून विकत घेणार आहे. एखाद्या शाळेचा पट 40 असेल तर 2 दिवसाची अंडी आपण 80 अंडी त्या गावातल्या महिलांकडून घेणार आहोत आणि त्याचं जे काही पैसे आहेत ते त्या महिलेला देणार आहोत. अशाच पद्धतीने त्या महिलेकडून अंडी घेतलेली त्याच गावात शिजवण्याचा खर्च शिजवण्याचा पण प्रक्रिया तिथेच होणार आहे. मग शिजवण्याचा जो रोज आहे ते एका महिलेस तिथं रोजगार निर्माण करून देणार आहे आणि ती आपण ठाकरवाडीतील मुलांना देणार आहोत. आपण संस्थेमार्फतचे टॅब आत्ता सध्या कोविडच्या काळात दिलेलं आहे. ऑनलाईन शिक्षण जिथे पोहोचू शकत नाही तिथे ऑफलाईन शिक्षणाची गरज आहे, तिथे आपण हे टॅब दिले. त्याच्यामध्ये 1 ते 10वीपर्यंतचा सिलॅबस भरून दिलेला आहे संस्थेने पॉम्पकिन कंपनीचा. त्याच्यामध्ये जो पाठ्यपुस्तकात जो अभ्यासक्रम आहे तोच ह्या टॅबमध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळं वस्तीमध्ये मुलं जे हुशार मुलं आहे त्या मुलांचं अभ्यासात होणारं नुकसान कोविडमुळे वाचत आहे. या टॅबसाठी आपण प्रत्येक वस्तीमध्ये एक गटप्रमुख नेमलेला आहे. म्हणजे त्या वस्तीमध्ये जे हुशार महिला असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तिला शिक्षकांनी नेमून तिच्या हाती तो टॅब दिलेला आहे. ती मुलांचा त्याच्यावर अभ्यास दररोज लावून देते. त्याच्यामध्ये सगळा सिलेबस असल्यामुळे तिला शिकवायचं नाही, नुसतं टॅब चालू करून मुलांचं शिक्षण आता चालू आहे. नमस्कार, मी मनीषा सुर्वे मातावाल संगोपन संस्थेमध्ये गेली 10 वर्ष झाले काम करत आहे. मी या संस्थेमध्ये स्टाफ नर्स या पोस्टवर आहे. संस्थेमार्फत अनेक कामे राबवली जातात, विविध उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे फील्ड वर्कवर वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये जाऊन लोकांना आरोग्यसेवा पुरवली जाते. या आरोग्यसेवेमध्ये लोकांना त्याच ठिकाणी मोफत औषधे उपचारे त्याचबरोबर मुलींना मार्गदर्शन केले जाते. किशोरी मेळावे घेतले जातात. किशोरी मेळाव्याच्या व्यतिरिक्त महिलांच्या आरोग्यावर विशेष भर दिला जातो. त्यामध्ये महिलांची रक्त तपासणी करणे, त्याचबरोबर पॅप्समेअर घेणे, अशा वेगळ्या वेगळ्या आरोग्य शिबिरांचं आयोजन करून महिलांना त्या ठिकाणी सुविधा पुरवल्या जातात. गरजू आणि गरीब मुलींना वेगळ्या वेगळ्या कोर्सची माहिती देऊन चांगले शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. आरोग्य शिबिर घेऊन गावामध्ये वेगवेगळ्या सुविधा त्याच ठिकाणी पेशंटला अवेलेबल करून दिल्या जातात. अनेक गावांमध्ये कमी शिक्षण झाल्यानंतरच मुलींना लग्नाच्या वेळीत बांधून टाकले जाते. त्यामुळे आपल्याकडे बेसिक नर्सिंग कोर्सचा कोर्स हा रन आहे. त्या मुलींना मार्गदर्शन करण्याचं आणि शिकवण्याचं काम देखील मी करते. यामध्ये शिक्षण हाच एक पुस्तकी ज्ञान हाच एक पैलू त्यामध्ये नाही तर मुलींना थेरिटिकल बरोबर प्रॅक्टिकल नॉलेजही दिलं जातं. त्यानंतर काउन्सिलिंग कशा पद्धतीचं असावं, कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असावं, हे सर्व नॉलेज मुलींना नर्सिंग ट्रेनिंगमध्ये दिलं जातं. आत्तापर्यंत साधारणपणे 1200 मुलींना नर्सिंगचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलेलं आहे आणि खूप चांगल्या हॉस्पिटलमध्ये मुली काम करत आहेत आणि माझ्यापेक्षा चांगली सॅलरीसुद्धा मिळवतात. त्याचा मला खूप आनंद होतो. बाळाचे लसीकरण हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण फील्डवर गेल्यानंतर सुद्धा पेशंटला सांगत असतो की बाळाला लसीकरण करा, परंतु कुठलं लसीकरण कशाचं आहे हे जर महत्वाचा मुद्दा आपण पटवून दिला तर काय करू शकतात महिला लगेच बाळाचं लसीकरण पूर्ण करून देते. आता सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं म्हणजे बाळाला जन्मताच म्हणजे 15 दिवसांच्या आतमध्ये बाळाला 0 पोलिओ आणि BCG हे दिलं जातं. त्यानंतर पोलिओचं प्रमाण जे आहे हे 2 थेंब आणि BCG हे आहे हे 0.1 या प्रमाणामध्ये दिलं जातं. BCG हे इंजेक्शन बाळाला भविष्यामध्ये TB म्हणजे क्षयरोग. मुंबई माताबाल संगोपन केंद्र राजगुरुनगर या ठिकाणी काम करतो. आमच्या संस्थेमार्फत आदिवासी ठाकरवाडी आदिवासी गावांमध्ये 46 शाळांमध्ये खाऊ वाटप दिला जातो. त्यामध्ये केळी, चिक्की आणि बिस्किट प्रत्येक मुलासाठी प्रत्येक दिवशी 5 रुपये खर्च होतो. आठवड्यातून 6 दिवस दिला जातो. आज रोजी 1185 विद्यार्थ्यांना खाऊ दिला जातो. हा खाऊ जो नेण्याचं काम जे आहे मी वाटप केला जातो सकाळी 9 ते 10 या वेळेत आणि शिक्षक स्वतः येऊन खाऊ घेऊन जातात. 2016 पासून
तर आतापर्यंत कार्यक्रम चालू आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर ई लर्निंग फॉलोअप घेणे, सोलरचा फॉलोअप घेणे, बिघडला असेल तर दुरुस्ती करणे, सगळी माहिती घ्यावी लागते. आणि आमच्याकडनं जर होणार नसेल तर पुढं कारागीर बोलून दुरुस्ती करून देतो आहे. आपल्या संस्थेमार्फत जिल्हा परिषद शाळा किंवा हायस्कूलमध्ये खेळण्यांचे युनिट दिलेले आहे मुलांना खेळण्यासाठी, त्याची देखभाल करावी लागते, फॉलोअप घ्यावा लागतो, काही दुरुस्ती जर असेल तर दुरुस्ती करून द्यावी लागते संस्थेच्या माध्यमातून. तो एक पार्ट झाला. ई लर्निंग आहे, ई लर्निंगचे भरपूर प्रॉब्लेम येतात. काही लोकांना ऑपरेटिंग करायचं माहिती नसतं, काही लोकांना कसं जोडायचं किंवा इन्स्टॉलेशन केलेलं असेल तर काढून ठेवतात, परत आम्हाला इन्स्टॉलेशन करावं लागतं. त्यावेळेस काही कंपनीची माणसं काही येत नाही, त्यावेळेस आम्हाला स्वतः इन्स्टॉलेशन करून द्यावं लागतं. सोलर पॅनल, सोलर पॅनल पॅनल उंदीर खातात किंवा शिक्षक लोक दुरुस्तीच्या वेळेस काढून ठेवतात. त्यावेळेस बॅटरी जर डाऊन झाली तर पूर्ण बॅटरी डाऊन झाली तर बॅटरी पलटी करून पुन्हा चार्जिंग करावं लागते. सर्व शाळा आदिवासी पट्ट्यामध्ये आहे. कमांड ठाकरवाडी जवळच आपल्या घेतलं तर 15 किलोमीटरवर कमांड ठाकरवाडी आदिवासी पट्टा म्हणून मानला जातो. 2 किलोमीटरच्या अंतरावर आंबेगाव तालुका चालू होतो, परंतु त्यांना आंबेगाव तालुक्यात शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचायला पण कमीत कमी 4 किलोमीटर जावं लागतं आणि कानेवाडी गावामध्ये येण्यासाठी सुद्धा 5 किलोमीटर जावं लागतं. आणि तिथं 4 व्हीलर पोहोचणं म्हणजे खूप मुश्किलचं काम आहे. पावसाळा जर चालू असेल तर दुसऱ्या गाड्या जात नाही. संस्थेने तुफान गाडी घेतली, पहिली मारुती व्हॅन होती, मारुती व्हॅन तर कदापि जात नव्हती. 4-4 जण असेल धक्का मारून न्यावं लागायची आणि बहुतेक वेळा आम्ही तिथूनच रिवर्स गाडी आणली. तुफान गाडी आल्यामुळं ती सोय चांगली झाली. आता एक नावाची वाडी नायपड म्हणून नाही तर 15 दिवसापूर्वी गाडी घुटली होती तर गाडी अक्षरशः टोचन लावून पिकअप लावून काढायचा प्रयत्न केला, परंतु ती गाडी सुद्धा स्लिप झाली. त्याच्यानंतर एक पॉकलँडचं काम चालू होतं बंधारा दुरुस्तीचं, बंधारा दुरुस्तीसाठी पॉकलँड आणलं, त्यांनी ओढून काढली गाडी, तिथून पुढे निघाली. नळ योजनेची आम्ही कामं कोटेशन बनवतो, कामं करून घेतो, किंवा शाळा दुरुस्तीचे बजेट बनवावं लागतं, त्याची कामं करून घ्यावं लागतात. कमीत कमी किमतीमध्ये बजेट बसवून चांगल्यात चांगले कामं करावं लागतात. नमस्कार, मी मनीषा बालेराव माता बाल संगोपनमध्ये गेली 10 वर्ष काम करत आहे. टेलरिंगच्या प्रोजेक्टसाठी महिलांना शिकवलं जाते, शिक्षणाची काही अट नसते. सुरुवातीपासून म्हणजे ज्यांना येत नाही तिथून आम्ही सगळे पॅटर्न शिकवतो. बेबी ड्रेस, त्याच्यानंतर दुपटे पण शिकवतो. असं बेबी ड्रेसमध्ये एक 2 ढबले, 2 टोपडे आणि 6 लंगोट हे आम्ही संस्थेतर्फे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते त्यांना फ्रीमध्ये देतो. आणि महिलांचं टेलरिंग झाल्याच्या नंतर त्यांना हे काम देतो, जे ज्यांना आवड असेल ते घरगुती करायला घेऊन जातात आणि त्याबद्दल त्यांना मोबदला म्हणून त्यांना पैसे देतो. घेतले आतापर्यंत 800 अंशापर्यंत केले शिक्षण. आणि इतर वेळेस आम्ही बाहेरगावी पण जातो, कारण इथे 11 ते 2 आणि 2 ते 5 अशी बॅच आहे. आणि 3 दिवस बॅच असते आणि 3 दिवस प्रॅक्टिस असते. आणि ज्या दिवशी प्रॅक्टिस असते त्या दिवशी आम्ही बाहेरगावी बॅच घेतो आणि बाहेरगावच्या आदिवासी लोकांना आम्ही फ्रीमध्ये मोफत शिक्षण देतो. मशिनी आमच्या असतात, आम्ही स्वतःहून जातो, फक्त त्यांना येऊन शिकायचं असतं. त्यांना पण काही इच्छित असेल तर त्यांना काही शिवायला आम्ही देतो. म्हणजे रोजगार पण उपलब्ध करून देतो. हो, रोजगार उपलब्ध करून देतो. Thank you.
ज्यांना यायला शक्य होत नाही, ज्या अशिक्षित असतात त्यांना प्रश्न पडतो किंवा त्यांना शिवण येत नाही, अशा महिलांसाठी गोधडीचा प्रोजेक्ट आम्ही काढलेला आहे आणि त्यांना प्रशिक्षण देतोय. सध्या हे नवीनच चालू आहे आणि ह्या प्रकारे आम्ही अशी आता त्यांच्याकडून ट्रेनिंगमध्ये ही गोधडी शिवून घेतली. आणि यांची विक्री कुठे करणार? फॉरेनला. आणि प्रत्येक गोधडीच्या हिशोबाने जी साईज असेल त्या हिशोबाने आम्ही त्यांना शिलाई. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना वेगवेगळे पुढे चालू करणार आहे. सध्या साडीच्या बॅगावर, साडीच्या बॅगा ज्या आपण कपाटात अशाच ठेवतो त्या पिशवीमध्ये भरून बॅगेमध्ये ठेवायच्या असतात, ते पण त्यांना काम दिलं जातं. कपडा सगळा आमचा असतो, फक्त त्यांनी शिवायचं असतं. आणि ही बॅग अशी आहे की ज्याच्यात साडी भरली तेवढी आपण की ती आपल्याला कळते की कोणता कलर आहे कोणता आहे म्हणून. माझं नाव राधा हसमुख पटेल. मी मुंबई बाल माता संगोपन येथे गेल्या दोन वर्षापासून काम करत आहे. सॅनिटरी पॅडचं इथं पॅड बनवून संस्था ते शेजारी हॉस्पिटलमध्ये विकतात. म्हणजे दिवसामध्ये 25-30 पॅकेट होतात. एका पॅकेटमध्ये किती? पॅकेटमध्ये 10 पॅड असतात. ठीक आहे. हे सर्व मशीन त्याचे आहेत ना? हो, सगळे मशीन आहेत. म्हणजे कापूस बनवण्याच्या, सील करायच्या, त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनरी आहेत. आता हे मशीन आहे, ते पूर्ण बनवलंय थर्माकोलच्या बॉक्स मध्ये बनवलंय. लाकडाच्या आणि फायबरच्या बॉक्स मध्ये तयार करतो ना, त्याच्यामध्ये काय आपल्याला सगळी दस्तऐवज तसा भेटत नव्हता. याच्यामध्ये कसं आहे थर्माकोल बॉडी असल्यामुळं टेम्परेचर आतमध्ये काय होतं पाण्याने तुमच्यापैकी कोण महिला तयार होणार असेल तिला तयार करा उकडण्यासाठी. तर उकवण्यासाठी तुम्ही चेक नाही मिळतील जास्त झालं काही नाही. महिन्याला पैसे मिळणार.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा, आणि तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल फार्म लाईफ. धन्यवाद.